राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा मोठा गौप्यस्फोट. शिंदे गटातील 3 आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात. अधिवेशनापूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते जळगावमध्ये बोलत होते, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जाणून घेऊया सविस्तर बातमी. नमस्कार, मी मयुरी, आपण पाहत आहात तिचा जागर न्यूज. देवेंद्र फडणवीस यांना चांगलं माहिती आहे, जोपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही तोपर्यंत आपलं सरकार आहे. एकदा का मंत्रिमंडळ विस्तार झालं की हे सरकार 100% कोसळणार, त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याचं अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे. एकनाथ खडसे स्टेजवर बसले आहेत, जबाबदारीने सांगतो हे सरकार कोसळणार आहे, पुन्हा आपली सत्ता येणार आहे, त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू आहे, मात्र अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. आता अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 2 दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाल्याचं वृत्त आहे. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्यानं विरोधकांना सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून मिटकरी यांनी देखील शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला. सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.